सातपूर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयासमोर सिटी लिंक बस क्रमांक MH15 GG 77 09 या बसवरील ड्रायव्हरने एका 72 वर्षीय वृद्धाला पाठीमागून येत जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 72 वर्षीय भाऊसाहेब गेणूजी भादेकर यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी सिटी लिंक बस चालक बस जागेवर सोडून फरार झाला. नागरिकांनी जखमी वृद्ध भादेकर यांना उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केले असता डॉक्टर शगुफा यांनी मयत घोषित केलं. याबाबत सातपूर पोलिसांनी पोलीस अंमलदार गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. या अपघाताबाबतची अधिक माहिती प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकांनी दिली. काय बघितलं तुम्ही सकाळी? दादा सकाळी मी तर राहिल्या वरती, खाली ऍक्सिडेंट झालेला. ते बसवाल्याच्या बाबांना एका साईडला बॉडी ठेवून त्यांचा पळून जाण्याचा विचार होता. मी खाली उतरल्यानंतर ते इथनं पळून गेले, बस तशीच रस्त्यात ठेवून दिली. पॅसेंजर पण तसेच बसले. इथले बाकीचे गल्लीतले माणसं आले, त्यानंतर त्या बाबांना घेतलं, मग हॉस्पिटलला घेऊन गेले ते इथनं. काय बाबांना त्या बसवाले उडवून बाबा खाली पडलेले, खाली पडल्यानंतर ते साईडला ठेवून जाणं पळून जायचा विचार होता त्यांचा. सकाळी रोजच्या म्हणजे त्यांची रोजची नियम होता की ते सकाळी रोज जॉगिंगला जात असायचे. सकाळी 6 वाजता ते जात असतात ना, मागून बस अतिशय स्पीडने आली. सकाळी मोकळा रोड होता आणि बसचा कोपऱ्याचा धक्का लागला आणि ते बसच्या पुढे आले आणि मग त्या चाकाखाली सापडले गेले. चाकाखाली सापडले गेले, चाकाखाली नाही म्हणजे धक्का लागून बसनी स्पीडवर आला, कॉर्नर त्याला कव्हर झाला नाही आणि साईडला चालू होते. डॅश मारला डायरेक्ट समोर समोरच पडल्या बस. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? भाऊसाहेब भादेकर. भादेकर मामा म्हणूनच ते ओळखल्या जायचे पूर्ण कॉलनीमध्ये. भादेकर मामा म्हणून परिचित होते. मायकोचे माझे कर्मचारी पण ते होते. मायको सर्व कानबाईचे ड्रायव्हर आहे, त्याच्यामुळे त्यांनाच मारता येत नाही. काय झालं? कानबाईचे ड्रायव्हर आहे सर्व कॉन्ट्रॅक्ट मध्ये, त्यांना टर्न मारताच येत नाही. सातपूर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालया जवळून भाऊसाहेब गेणूजी भादेकर हे सकाळी मॉर्निंग वॉक साठी गेले असता पाठीमागून आलेल्या सिटी लिंक बस चालकाने जोरदार धडक दिले. या अपघातामध्ये भादेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.